वादग्रस्त उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांची बदली झाल्याबद्दल लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाच्या रक्कम वाटपामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी क्रमांक 1 हेमंत विठ्ठल निकम यांची बदली होण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनानं बदली केल्याबद्दल लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला अशी माहिती गणेश शितोळे यांनी दिली. हेमंत निकम उपविभागीय अधिकारी सोलापूर हे भ्रष्ट अधिकारी होते. त्यांची खूप कोट्या रुपयामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी. त्यामुळे त्यांनी त्यांच्या विरोधात आम्ही शासनाकडे तक्रारी वारंवार केल्या होत्या आणि त्या तक्रारीनुसार मान्य जिल्हाधिकारी यांनी सुद्धा अहवाल पाठवले होते. त्या विनंतीस हे करून शासनाने त्यांची बदली केलेली आहे. त्यांना निलंबित करणं गरजेचं होतं, परंतु शासनानं सद्यस्थितीत त्यांची बदली केलेली आहे आणि पुढील त्यांची जी चौकशी आहे ते चालू ठेवलेली आहे शासनाने. आम्ही शासनाचे त्यांची बदली केल्यामुळे आम्ही शासनाचे आभार मानतो आणि त्यांना लवकरात लवकर त्यांना निलंबित करावं अशी मी शासनाकडे विनंती करत आहे. आज या ठिकाणी आम्ही सर्वजणांनी लाडू वाटून आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे. असाच आनंदोत्सव बार्शीमध्ये सुद्धा झालेला आहे आणि उत्तर सोलापूरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. हा आनंदोत्सव असाच राहावा आणि शासनाने ह्याच्यानंतर जो काही अधिकारी तो चांगला अधिकारी द्यावा, असे भ्रष्ट अधिकारी देऊ नये असे आम्ही शासनाकडे आपल्या माध्यमातून विनंती करत आहोत. यावेळी प्रभाकर खरात, अभि मेरगू, अजय ताटे, रवी गोरे, उदय वाघमोडे, स्वप्नील केसरे, उस्मान शेख, संजय होळकर आदी उपस्थित होते.